इन्स्पायर कुकिंग विथ रंजितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या भागात बघणार आहोत गरम मसाला घरी। धणे, जिरे, दालचिनी, लवंग, बडीशेप, वेलची यांना स्वतःची अशी छान चव असते व ते योग्य प्रमाणात पडले तर मसाला उत्कृष्ट होतो। गरम मसाला बनवायचे साहित्य बघूया। धणे घेतलेत एक वाटी, एक मोठा चमचा जिरं घेतला आहे, दोन मोठ्या दालचिनीचे काड्या घेतल्या आहेत, एक स्टारफूल आहे, एक चमचा बडीशेप, दोन तेजपत्त्याची पानं व दोन सुकी मिरची घेतली आहे कलरसाठी, अर्धा चमचा खसखस आहे, एक मोठा चमचा काळी मिरी, सात वेलची व सात लवंग घेतल्या आहेत। या प्रमाणामध्ये मी गरम मसाल्याचं सर्व साहित्य घेतलं आहे। गरम मसाल्याचे घेतलेले साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीन, ते तुम्ही बघून घ्या व ह्याच प्रमाणात तुम्ही अजून प्रमाण ते वाढवू शकता। मसाला घरी करण्यासाठी सर्व साहित्य असं बाजूला काढून घ्या व मंद आसेवरती हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। पसरट असे भांडे व्यवस्थित गरम करून त्यामध्ये एक वाटी धणा घालून घेते आहे। 3 ते 4 मिनटं धणा व्यवस्थित परतल्यावरती त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेते आहे। एक मोठा चमचा जिरे आहे हे व तेही या धण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले खूप मंद गॅसवरती परतायचे आहेत। 4 ते 5 मिनटं व्यवस्थित परतल्यावरती हे काढून घ्यायचे आहेत। 2 ज्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या फक्त कलरसाठी घेतल्या आहेत, म्हणून ह्यातल्या मी बिया काढून घेते। हे सर्व मसाले एकत्रित करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। परतलेले धणे आणि जिरे मी एका ताटामध्ये काढून घेते आहे व त्याच पसरत कढईत मंद आचेवरती हे सर्व मसाले भाजून घेते आहे। हे मसाले थोडे तरी करपले तर त्याचा स्वाद निघून जाईल, म्हणून मंद आचेवरती परतवणे आवश्यक आहे। 5 ते 6 मिनटात हेही मसाले व्यवस्थित परतून होतात व एक छान सुगंधही येतो या मसाल्यांमधून। घरच्या वापरासाठी मी अगदी थोड्या प्रमाणावरती हा मसाला करून घेते आहे, तुम्ही ह्याचे प्रमाण वाढवूही शकता। आपण जेव्हा अशा प्रकारे घरच्या घरी मसाला तयार करतो त्याने खूप छान चव येते आणि आपण केलेल्या मसाल्याचं आपल्याला समाधानही मिळतं। अख्खे खडे मसाले व्यवस्थित परतून झाल्यावरती यामध्ये मी अर्धा चमचा जी खसखस आहे ती नंतर आता घालून घेते आहे। मसाले व्यवस्थित परतल्यावरती त्यामध्ये अशी खसखस घालून घ्यायची आहे व अजून 2-3 मिनटं हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। व्यवस्थित स्वाद राहण्यासाठी याच्यामध्ये मी अगदी 1/2 चमचा मीठ घातलं आहे। मंद आचेवरती हे सर्व एकत्रित करून परतून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये मीठ घातल्याने त्याचा स्वाद टिकून राहतो। व्यवस्थित परतल्यावरती हे दोन्ही ताटामध्ये असे घालून घेतले आहे व आता हे मी मिक्सरला लावणार आहे। धणा आणि जिरा घालून घेतला आहे, आपण याची धणा जिरा पावडरही करू शकतो। बाकीचे सर्व अख्खे गरम मसाले मी मिक्सरला लावून घेतले आहेत। हे सर्व मसाले थंड झाल्यावरतीच मिक्सरला लावून घ्यायचे आहेत व बंद चालू करत मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। घरच्या घरी हा गरम मसाला खूप मस्तपैकी तयार होतो। ही अशी बारीक पावडर झाली आहे, अजून थोडं बारीक करण्यासाठी मी थोडा मिक्सर अजून फिरवून घेते। तयार आहे छान सुगंधित असा घरच्या घरी तयार केलेला गरम मसाला। एका काचेच्या बरणीमध्ये हा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे। काचेच्या बरणीत मसाले व्यवस्थित राहतात। तयार आहे खूप मस्त असा गरम मसाला। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।